Hello to all my non-Maharashtrian friends. Today onwards, you will understand everything on my channel because I have started giving you subtitles in English. So now, do not hesitate. Just subscribe and hit the bell button and share my channel, share my video with your friends. अच्छा वीडियो मध्ये तुम्हाला फ्लेमिंगो बरोबरच एक सुंदर मॅनग्रोव फॉरेस्ट वॉकचा आनंद घेता येईल. त्याशिवाय व्हिडिओच्या शेवटी आपल्याला बघायला मिळेल एक 45 feet व्हेलफिशचा जतन केलेला सांगाडा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आता बोटीच्या जवळ आलेलो आहोत. अतिशय सुंदर व्यवस्था केलेली आहे महाराष्ट्र शासन वन विभागाने आपल्यासाठी.
तिकडे उभ्या असणाऱ्या वन अधिकाऱ्याला आपण तिकीट दाखवून आत आलो आणि आता आपण ह्या रॅम्प वरून पुढे जाऊन बोटीत बसणार. इकडे समुद्राला येणाऱ्या भरतीवर फ्लेमिंगो सफारी अवलंबून असते, त्यामुळे इथे येताना अगोदर फ्लेमिंगो सफारीची वेळ फोन करून विचारावी. ऑल द बेस्ट मॅडम. सबसे पहले तो आप लोग को बताओ कि ये जो क्रीक में आप लोग जो राइड कर रहे हो ना, ये क्रीक है थाने क्रीक. ये थाने क्रीक एशिया में सबसे लॉन्गेस्ट क्रीक में इसका नंबर आता है. और ये क्रीक को अभी फिलहाल इस क्रीक को थाने क्रीक फ्लेमिंगो सेंचुरी डिक्लेयर किया गया, क्योंकि ये जो फ्लेमिंगोज आ रहे हैं ना, इसकी वजह से इस क्रीक को थाने क्रीक फ्लेमिंगो सेंचुरी डिक्लेयर किया गया. सबसे ज़्यादा आप लोग को फ्लेमिंगोज अगर किधर देखने मिलेंगे तो आप लोग को इसी क्रीक में, बहुत करीब से अगर किसी को देखने मिले तो इसी क्रीक में आप लोग को देखने मिलेंगे फ्लेमिंगोज. एक्चुअली यहाँ पे दो टाइप के फ्लेमिंगोज आते हैं, ग्रेटर और लेसर. लेसर जो ऑलमोस्ट गुजरात कच्छ से आते हैं और ग्रेटर जो है ना वो साइबेरियन कंट्री से आते हैं. और यहाँ पे जो आते हैं ना वो फीडिंग के लिए आते हैं, खाने के लिए. यहाँ पे इनका खाना जो है वो तो सबसे पहले प्रॉन्स, क्रैब, फिशेज और चौथा है एल्गे. और इनका जो कलर चेंज होता है ना वो एल्गे की वजह से कलर चेंज होता है, क्योंकि एल्गे में कैरोटीन होता है. तो लेसर की जो बीक का कलर है ना डार्क ब्राउनिश है, और इसका जो कलर है ना ग्रेटर के बिग का कलर एक्चुअली व्हाइट होता है, लेकिन यहाँ आने के बाद पिंक हो जाता है एल्गे खाने के बाद. जो लेसर है उनकी हाइट 2 से 2.5 फीट है, और जैसा ग्रेटर की हाइट 3.5 से 4 फीट है. तो मैं सबसे पहले तो नवी मुंबई वालों से भी रिक्वेस्ट करूँगा कि आप लोग के लिए इतना अच्छा राइड जो स्टार्ट हुई है, आप लोग यहाँ पे आओ, उसका फ़ायदा होगा, क्योंकि बहुत सही राइड है ये. और सबसे अलग टूरिस्ट पॉइंट है, क्योंकि इसमें आप लोग को बोट राइड की भी मज़ा मिल रही है, और दूसरी बर्ड वॉचिंग के लिए, क्योंकि यहाँ पे 205 टाइप के बर्ड्स आ रहे हैं. उसमें फ्लेमिंगोस है, नॉर्दर्न शावलर है, सीगल्स है, प्लासिस पलास गल है, ह्यूग्लिन गल है. उसके बाद ये जो मैंग्रोव है ना, ये मैंग्रोव के बारे में आपको बताता हूँ, क्योंकि ये मैंग्रोव बहुत इंपॉर्टेंट है हमारे, क्योंकि इसी मैंग्रोव के पास रहने से, इस मैंग्रोव की जो जड़ होती है ना, इस जड़ के पास रूट्स है, पेंसिल रूट्स,
वो जो पेंसिल रूट से ना कंटिन्यू ब्रीदिंग करते रहते हैं। उसके वजह से क्या होता है कि यहाँ पे जो भी पॉल्यूशन है ना, हम लोग जो कार्बन डाइऑक्साइड छोड़ते हैं या पॉल्यूशन जो होता है, ये सब ये मैंग्रोव खींच लेते हैं। हम लोग को जो फ्रेश ऑक्सीजन मिल रही है इनकी वजह से मिल रही है। इसके लिए आप लोग यहाँ पे जब आते हो तो मैंने यहाँ से बहुत लोगों को देखा, इस ब्रिज से बहुत से लोग कचरा फेंकते हैं, है ना। तो ये कचरा जो फेंकते ना, वो भी यहाँ पे कचरा फेंकना भी गंदा, क्योंकि अगर जो कचरा कोई फेंकता, जो प्लास्टिक जो है ना, इस मैंग्रोव पे जा, मैंग्रोव के पास जो रूट्स है उस रूट पे जाके जब रह जाता है तो उसकी जो ब्रीदिंग बंद हो जाती है और मैंग्रोव मर जाते हैं। लेकिन यहाँ पे एरिसिनिया मरीना करके है, ठीक है, एपेटेला करके है, सोनारिसा अल्बा करके है, ऐसे राइजोफोरा करके, ऐसे बहुत सारे नाम के मैंग्रोव हैं। और यहाँ पे सबसे ज़्यादा अगर कुछ मैंग्रोव अगर दिखाई दे, सबसे ज़्यादा तादाद में अगर मैंग्रोव दिखाई देते ना, तो वो है एविसिनिया मरीना करके। लेकिन ये बहुत सारे मैंग्रोव हैं और ये बहुत इंपॉर्टेंट है हमारे लिए। ये जो राइड भी जो स्टार्ट हुई ना, वो इसी वजह से राइड स्टार्ट हुई कि लोगों में अवेयरनेस, लोगों की सोच चेंज करने के लिए स्टार्ट हुई, क्योंकि लोगों को यहाँ आने का पता चले कि ये बर्ड्स कहाँ से आ रहे हैं, है ना, ये बर्ड्स के नाम क्या है, कौन से बर्ड्स यहाँ पे आते हैं, कब से आ रहे हैं और कितने सालों से आ रहे हैं और कौन सी कंट्रीज से आते हैं, तो ये मालूमात मिल जाए, इसके लिए ये बोट राइड स्टार्ट हुई। पर्सनली मला राईड खूप आवडली, कारण की सिटी पासून शांतता भेटण्यासाठी इट वॉज अ परफेक्ट एक्सपिरियन्स, आणि एका तासात राईड संपते आणि सगळं शांततेत बघायलाही भेटलं, काही त्रास नव्हता, सो इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स। थँक्यू। दिवसेंदिवस फ्लॅमिंगोची संख्या ही वाढत जाणार आहे। मे महिन्यामध्ये आपण पाहू शकता खूप जास्त यांचं रंग पिंक होऊ शकतो, आणि ते एक वेगळाच अनुभव आपल्याला बघायला भेटणार आहे इथे। ऊन दिवसेंदिवस फ्लॅमिंगोमध्ये लोकांची आवड खूप वाढलेली आहे। नवी मुंबईच्या नागरिकांशी मी विनंती करत आहे की तुम्ही आवर्जून इथे या, का की तुमच्यासाठी जवळ आहे, प्लस तुम्ही फ्लॅमिंगोही पाहू शकता। मंडळी, आपली फ्लॅमिंगोची राईड झालेली आहे आणि तुम्हाला सोप्या शब्दात सांगायचं तर अविस्मरणीय अनुभव आणि खूप छान एक्सपिरियन्स। इतकं सुंदर वाटलं की जेव्हा मी फ्लॅमिंगोच्या समोर होतो तिकडे समुद्रामध्ये, त्यावेळेला मला असं वाटत होतं की मी कुठेतरी वेगळ्याच जगात आहे। त्यामुळे तो जो पिंक कलरचा थवा जो उडत होता फ्लेमिंगोचा, तो खूप सुंदर दिसत होता, आणि तो अनुभव आपल्याला इतक्या जवळ मुंबईच्या मिळतोय हे आपल्यासाठी खूप खास आहे। त्यामुळे मी सर्व नवी मुंबईकरांना विनंती करतो की तुम्ही इथे या, ठाणे क्रीकमध्ये, ठाणे ऐरोली क्रीकमध्ये फ्लेमिंगो सेंच तर प्रत्येकाने या आणि हा एक्सपिरियन्स घ्या, कारण हा एक्सपिरियन्स मुंबईच्या इतक्या जवळ तुम्हाला कधीच मिळणार नाही, तो फक्त तुम्हाला इथेच ऐरोली ठाणे क्रीकमध्येच मिळणार। त्यामुळे प्रत्येकाने या आणि हा अनुभव घ्या। आता आपण अगदी शेवटपर्यंत आलोय बांबूच्या ब्रिजने। मला हे तुम्हाला खास करून दाखवायचं होतं, हा बांबूच्या ब्रिजने शेवटपर्यंत गेलेल्याचा व्हिडिओ यूट्यूबवर नाही आहे। बऱ्याच जणांनी हा बांबूचा ब्रिज ज्या वेळेला तुटलेला होता त्यावेळेला तो शूट केला आहे, त्यामुळे मी इथपर्यंत घेऊन आलोय तुम्हाला। या बांबूच्या ब्रिजवरून आपण इथपर्यंत चालत आलो आणि आता आपण आपल्या दोन्ही बाजूला
म्हणजे इकडे आणि इकडे दोन्ही बाजूला आपल्या कांदळवन आहे, वेगवेगळ्या प्रकारचं कांदळवन आहे. हे ह्या कांदळवनामुळे आपल्याला खूप फायदा होतो, वातावरण शुद्धीकरणाचं काम होतं, त्यामुळे आपण या कांदळवनाला जपलं पाहिजे. आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे हा खास पक्षी निरीक्षणासाठीच बनवलेला आहे. हा जो ब्रिज आहे हा ऐरोली ब्रिज आहे. या ऐरोली ब्रिजपासून हा जो पूर्ण क्रीक आहे हा पूर्ण क्रीक तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवरून दिसतो. आणि ज्या वेळेला तुम्ही फ्लेमिंगो सफारीसाठी याल त्यावेळेला इथे पण एकदा येऊन जा, कारण इथे इथे खूप छान छान प्रकारचे पक्षी देखील आहेत. हे बघा, हे पक्षी तुम्हाला त्या ब्रिजवरून दिसत नाही. तर मंडळी, तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे मला सांगायला खाली कमेंट करून कळवा. आणि माझ्या ह्या ब्लॉगला खूप शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, तुमच्या परिवाराबरोबर. माझ्या ह्या ब्लॉगला लाईक केल्याशिवाय जाऊ नका, कारण तुमच्या लाईक्सने आणि तुमच्या कमेंट्सनेच मला वेगवेगळ्या प्रकारच्या आयडियाज येतात, नवीन नवीन ब्लॉग्स बनवायला मला प्रेरणा मिळते. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि बेल बटन पण प्रेस करा, कारण मी नवीन ब्लॉग केल्यानंतर तुम्हाला माझ्या नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन पण मिळेल. तर मंडळी, आपण आता इथून निघालोय आणि पुन्हा आपण बांबूच्या ब्रिजवरून चालतोय. आणि आता आपण जातोय ते एक सरप्राइझिंग व्हेल फिशचा सांगाडा बघायला. ह्या व्हेल फिशच्या सांगाड्याबद्दल आपल्याला आत्ताच गाईड्सने सांगितलं, जे आपल्याबरोबर बोटीत होते त्या गाईड्सने आपल्याला ह्या व्हेल फिशच्या सांगाड्याबद्दल सांगितलं. हा व्हेल फिशचा सांगाडा काही महिन्यांपूर्वी उरणच्या धक्क्यावर मिळालेला त्यांना, आणि त्या व्हेल फिशच्या सांगाड्याचं यांनी जतन केलं आहे. आपल्या इकडे टर्टलचं एक केअर सेंटर सुरू झालेलं आहे. त्या केअर सेंटरमध्ये टर्टलची संपूर्ण काळजी घेतली जाते, कारण आपल्या ह्या भागामध्ये टर्टल्स देखील खूप आढळतात. तर त्याचं शूटिंग करायला देखील त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, आणि ते जून किंवा जुलैमध्ये त्यांनी आपल्याला त्याच्यासाठी बोलवलं आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर, कारण खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आपण तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येतो आहे. आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर मला नवीन नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी आयडियाज येतात. तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर कॉन्फिडन्स वाढतो, त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेजारचं जे बेल बटन आहे ना ते पण प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला फोनमध्ये तुमच्या बेल वाजेल, घंटा वाजेल. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल पण प्रेस करा. प्रकाश आपल्याबरोबर सगळीकडे असतो विदाउट फेल. आता आपण चाललो आहोत व्हेल फिशच्या सांगाड्याला बघायला. ह्या व्हेल फिशची साईज सांगितल्याप्रमाणे 45 फीटच्या आसपास होती, आणि हा त्यांना उरणला भेटलेला कुठेतरी, आणि त्यांनी इथे आणून त्याला जतन केलंय. इथे येणारे जे टुरिस्ट आहेत त्यांना हा सांगाडा बघायला मिळतो. हा सांगाडा बघायला मिळणं म्हणजे आपल्यासाठी एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे, कारण अशा गोष्टी आपल्याला रोज रोज बघायला मिळत नाहीत. शिवाय अशा गोष्टींबद्दल आपल्याला कोण रोज रोज सांगत पण नाही. अनायसे आपण इथे आलो आणि आपल्याला हे छान सगळं बघायला मिळालं. सो मंडळी, हा ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान आहे. सर्वांनी इकडे आवर्जून या. मे महिन्यापर्यंत फ्लेमिंगोज आणि इथले खूप सारे पक्षी जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. पण आता इतके फ्लेमिंगोज आहेत, इतके फ्लेमिंगोज आहेत की मला इथे येईपर्यंत खरं वाटत नव्हतं की आपल्याला खरोखर इतके फ्लेमिंगोज बघायला मिळतील की नाही. पण इथे आल्यानंतर ज्या वेळेला मी प्रत्यक्षात फ्लेमिंगो बघितले त्यावेळेला मी खूप आनंदी झालो, आणि मला खूप आश्चर्य वाटलं की आपल्या इतक्या जवळ इतके सारे फ्लेमिंगोज आहेत. त्यामुळे तुम्ही पण या आणि हा अनुभव घ्या, एक्सपिरियन्स घ्या, खूप मजा येईल. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बघत राहा माझे बाकीचे सर्व व्हिडिओज. स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या परिवार. Thank you.